दक्षिण सोलापूर तालुक्यात ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनुरे यांच्या कामाचा सपाटा सुरूच असून निस्वार्थी वृत्तीमुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा आपलेपणा हा घट्ट बनत चालला आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल नुकतंच वाजलं असून सर्वच राजकीय पक्षातील नेतेगण आपापली राजकीय गणितं जुळवण्याकडे अगदी जातीनं लक्ष देत आहेत. एकीकडे हे चित्र दिसत असताना दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक तथा एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे हे जनतेच्या विविध अडीअडचणी सोडवण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर कर्मावर विश्वास ठेवून केवळ जनहितासाठी बांधील असणारे कोगनुरे हे अहोरात्र जनसेवेत स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. जनतेच्या सतत संपर्कात राहून सर्वसामान्य जनतेच्या विविध अडचणीत ते धावून जात आहेत. महादेव कोगनुरे यांच्या कामाचं सातत्य पाहता सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. अनेक राजकीय पक्ष हे त्यांच्या संपर्कात आहेत, पण भाजपा कोगनुरे यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन त्यांना भविष्यात योग्य ती पोहोचपावती देईल अशी अपेक्षा आणि विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जनतेतून व्यक्त केला जातोय. भाजपा पक्षश्रेष्ठी अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे खरंच प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देतात, बळ देतात. दक्षिण सोलापूरमधील विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं, शिक्षकांचं तसंच सर्वसामान्यांचं सर्वात ऍक्टिव्ह नेतृत्व म्हणून महादेव कोगनुरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. दर 15 दिवसातून एकदा कोणता ना कोणता कार्यक्रम ते घेतात. गावभेट दौरा देखील आयोजित करतात. शेतकरी मेळावा असेल अथवा इतर कार्यक्रम असतील अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या भावना समजावून घेणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचा जणू चंगच त्यांनी बांधलाय. त्यामुळं दिवसेंदिवस ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. महिला दिनाच्या कार्यक्रमास सुमारे 5,000 अधिक महिला उपस्थित होत्या, तर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, ज्याची दक्षिण तालुक्यात चांगली चर्चा सुरू आहे. विविध कार्यक्रमातून नेहमीच तालुक्यात महादेव कोगनुरे हे नेहमीच चर्चेत असतात. निस्वार्थी वृत्ती, कामाचा ध्यास आणि सातत्यानं चांगलं काम करण्याची धडपड ही त्यांना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारी ठरतीय. त्यांच्या समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली तर खूप काही होऊ शकतं. दरम्यान राजकारणात कधी काय घडेल, कसं घडेल आणि कोण कोणाला केव्हा साथ देईल हे सांगता येत नाही. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीचा धुराळा हा खाली बसल्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोगनुरे यांच्या माध्यमातून सच्चा आणि निस्वार्थी लोकप्रतिनिधी म्हणून ते जनतेतून पुढे आल्यास दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी निश्चितच मदत होईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जातोय.